मराठा समाजासाठी अतिशय आनंदाची बातमी येत आहे. महाराष्ट्र सरकारनं दुपारी 4 वाजेपर्यंत जो काही निर्णय आहे तो निर्णय देण्याचा शब्द दिलेला आहे. 2 वाजेपर्यंतच हा निर्णय दिला जाईल असं सांगितलं जातं आहे. निर्णय म्हणजे काय की जरांगी पाटील आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा झाली आणि जे काही संमती दोघाच्या वतीनं देण्यात आली त्यानुसार जे काही सरकारी डॉक्युमेंट्स तयार करायचे ते तयार करण्यासाठी 2 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या असं सरकारनं सांगितलं होतं. तोपर्यंत तुम्ही लोणावळ्यामध्येच थांबा अशी सरकारची विनंती होती. जर काही थोडं बहुत इकडे तिकडे झालं तर 4 वाजेपर्यंत आपण वेळ द्यावी असं ठरलं आणि त्यामुळं 4 वाजेपर्यंत हे सर्वजण लोणावळ्यामध्ये थांबतील, तिथून पुढे हलणार नाहीत. आणि जर सरकारनं ह्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आरक्षणाचा सगळा तिळा सोडवला तर त्याच ठिकाणी गुलाल उधळला जाईल अशी तयारी मराठा आंदोलकांनी केली. परंतु त्याही उपर बरेच मराठा आंदोलक हे लोणावळा सोडून पुढे जुन्या मुंबई हायवेनं पुढे निघालेले आहेत. आता पुढे निघालेल्या बांधवांसाठी सुद्धा जे काही वाटेमधले मराठा आयोजक आहेत, आंदोलक आहेत, आंदोलकाची सेवा करणारे आयोजक आहेत, समन्वयक आहेत, त्या सर्वांनी त्यांची सोय करण्याचं काम चालू ठेवलेलं आहे. परंतु मराठा समाजाला दम पडत नाही ते मुंबईकडे कसं पोहोचायचं आणि सरकारवरती दबाव कसा वाढवायचा हा प्रयत्न मराठा आंदोलकांचा दिसतो आहे. उत्साही अतिशय हे आंदोलक दिसत आहेत. जरांगे पाटलांनी सूचना दिलेल्या आहेत की 4-4 म्हणजे सूचना आल्याशिवाय पुढे जायचं नाही एवढं सांगून सुद्धा मराठा आंदोलक पुढे निघत आहेत. त्यांनाही सूचना दिल्या जातील, थांबवलं जाईल. परंतु ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की 4 वाजेपर्यंत सरकार या बाबतीमधला निर्णय देईल आणि त्यानंतर मग मुंबईकडे जायचं की परत यायचं हे ठरेल. पण बहुतांशी शासन मार्ग काढेल असं सांगितल्याप्रमाणे ठरलं आहे. ह्याचा आसपास काय करायचं ते ठरलेलं आहे. त्या पद्धतीनं लिखित स्वरूपामध्ये काय तयार करून जरांगे पाटला पण तो येईल आणि ते आल्याच्यानंतर मात्र मग गुलाल उधळून हे जिकडे तिकडे जातील अशी माहिती आहे.